ज्याप्रमाणे आपण म्हणालात की उंट आहेत, उंट देखील आहेत आणि दुसऱ्यांची ओझी वाहणारी गाढवं सुद्धा आहेत. ते सामना पिक्चर मधले गाणं आहे ना, कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे. ते बिचारे, मला खरंच दया येते देवेंद्रची, किती ओझी वाहणार. पण पंचायत अशी झालेली आहे की पूर्वी एक जाहिरात यायची छोटी, सहनही होत नाही, सांगता येत नाही. त्याच्यामुळे हे एक चढला दुसरा चढला, आता गोविंदाची थरच्या थर लागतात की काय. किती उपमुख्यमंत्री, म्हणजे एक पक्ष चोरला दुसरा चोरतायत, आता कोणीतरी सांगले काँग्रेस फोडतायत, म्हटलं तीन तीन चार चार पाच पाच किती उपमुख्यमंत्री करणार. आणि मग देवेंद्रजींकडे राहणार तर काय, मास्टर मंत्री, नुसतं वही नोंद ठेवायची, कोण आला कोण आला कोण आला. अरे आता भाजपात राम राहिलेले नाही, आहेत ते सगळे आयाराम आहेत, आणि आमचे आमच्यामध्ये जो आहे ना हृदयातला राम, तो तुम्ही काढू शकत नाही. तुमचा सगळा आयारामांचा पक्ष झालेला आहे. आणि राम मंदिर बांधा, पण आज तुम्ही आयाराम मंदिर बांधलेले आहेत, त्याचं काय. त्यांचं मंदिर बांधून त्या आयारामांची पूजा करावी लागते भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांना. याच्यासारखं दुसरं दुर्दैव कोणतं असेलच मला नाही वाटत. आहे, वैचारिक मतभेद असू शकतात, आहेतच, असायलाच पाहिजे, त्यालाच लोकशाही म्हणतात. पण एक जर तुम्ही वातावरण पाहिलं, आता येत्या 31 आणि 1 तारखेला मुंबईमध्ये आपल्या इंडिया म्हणजे विरोधी पक्ष नव्हे, होय आम्ही विरोधी पक्ष आहोत, जे लोकशाहीचा गळा घोटू इच्छितात त्यांचे विरोधी पक्ष आम्ही आहोत, जे आमच्या भारत मातेला पुन्हा गुलाम बनवू इच्छितात त्यांचे विरोधी आम्ही आहोतच आणि राहणारच. त्यांना कदापि पुन्हा भारत मातेच्या हातापायात बेड्या घालायला आम्ही देणार नाही. पण ही इंडियाची बैठक होते आहे, आता त्याच्यावरनं सुद्धा मोदींनी टिप्पणी केली. किती माणसं एक आत्ममग्न असू शकतात, इंडिया म्हणजे इंडियन मुजाहिद्दीन की काय. वा, लगेच तुम्ही इंडियाला, माझ्या भारत मातेला, भारत माता, इंडिया, हिंदुस्थान, आमच्या देशाची नावं आहेत. आणि म्हणून मी गेल्या वेळेला कुठेतरी भाषण करताना बोललो होतो, मग मला मोदीजींना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही परदेशात जातात, बायडनला मिठ्या मारता, ह्यांना मिठी मारता, त्यांच्याशी हस्तांदोलन करता, बाजूला उभे राहतात, अभिमान वाटतो आम्हाला, आमच्या देशाचा पंतप्रधान आहे. पण तेव्हा तुमची ओळख जी केली जाते प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, तेव्हा तुम्ही आमच्या देशाचे पंतप्रधान म्हणून जाता की इंडियन मुजाहिद्दीनचे प्रधान सेवक म्हणून तिकडे जाता. आणि आपण एकत्र आलेलो आहोत, ज्या ज्या काही वाईट रूढी परंपरा, एक तर पहिल्या प्रथम सांगतो, माझे आजोबा हे नास्तिक नव्हते, अजिबात नव्हते. आमच्या घरात म्हणजे अगदी पूर्वापार देवीची पूजा, जगदंबेची पूजा, आमच्या एकविरा मातेची पूजा ही व्यवस्थित होते, सगळे हिंदू सण साजरे होतात. पण आजोबांच्या डोक्यात तिडीक जी जायची ती सगळी ढोंगबाजी, अंधश्रद्धा, वाईट रूढी परंपरा यांच्या विरोधात. उद्धवजी, देवेंद्रजींना मास्टर मंत्री म्हणण्यापूर्वी तुमची स्वतःची परिस्थिती दयनीय काय झाली आहे ती पहा. एक एक लोक मंत्री आमदार सोडून जात आहेत. मागच्या 1.5 वर्षापूर्वी जर मास्टर ठेवलं असतं तर आज तुमच्यावरही पाळी आली नसती. त्यामुळे तुमचा जीव किती, तुम्ही बोलता किती, देवेंद्रजींबद्दल बोलण्याचा तुम्हाला अधिकारच नाहीये. देवेंजी हे महाराष्ट्राचे मास्टर मंत्री आहेत आणि त्यांचा पूर्ण राज्य नाही तर देश ओळखतं की त्यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व काय. त्यामुळे तुम्ही जरा तुमची लायकी ठेवून बोलावं ही माझी तुम्हाला विनंती आहे. आणि ज्या तुम्ही औरंग्याबद्दल बोलता तो खरा औरंग्या तर तुम्ही आहे. ज्या शिवसेना प्रमुखांनी मुसलमानांचे चोचले करणाऱ्या काँग्रेसच्या विरोधात बंड केला त्याच्याकडे मुख्यमंत्री पदासाठी लालची होऊन तुम्ही जाऊन तिकडे बसला, यापेक्षा घृणास्पद गोष्ट काय असू शकते. आणि तुम्ही खऱ्या अर्थाने औरंगी आहात हे तुम्ही लोकांना दाखवून दिलं. त्यामुळे तुम्ही काय करता काय बोलता याकडे तुम्ही स्वतः लक्ष द्यावं ही माझी तुम्हाला विनंती आहे. आज तुमची परिस्थिती छोट्या छोट्या नाट्यगृहात जाऊन काम सभा घेण्याची झाली, यापेक्षा दुर्दैव तुमचं काय असू शकतं हे तुम्ही पाहा.